भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभा यात्रा निमित्त मराठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यंदाचे या वेशभूषा स्पर्धेचे 4थे वर्ष होते। यावेळी मोठ्या उत्साहात ही वेशभूषा स्पर्धा गावदेवी पाडा येथे पार पडली। यावेळी या स्पर्धेत प्रथम क्रमांक संस्कार पाटील, सायली भिसे द्वितीय क्रमांक वेदिका पवार, दिव्यम मोकल ईश्वरी चारती तृतीय क्रमांक धनश्री हनुमंते, साहिश थोरात, सौख्या पाटील, अस्मी शेट्टे, आर्यन इचके यांनी पटकाविला आहे। यावेळी या सर्व विजेत्यांना आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेटकर, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुमित झुंजारराव, प्रशांत शेट्टे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, माजी महापौर कविता चौतमोल, जिल्हा चिटणीस जयंत पगळे, सांस्कृतिक सेल जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चंद्रकांत मंचुळे, पंचायत समिति माजी सदस्य निलेश पाटील, अमोक प्रशांत ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते।